ज्या भागात अवकाळी पावसाचा फटका बसला तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करण्याची शक्यता, आज मुख्यमंत्र्यांचा दौरा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. अवकाळीने नुकसान झालेल्या धुळे नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री भेट देतील असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या विजेच्या दरात वाढ केली जाणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत दिले. महावितरण सरकारकडे वीज दरवाढीची मागणी केली असली तरी सरकार यात हस्तक्षेप करून वीज दरवाढ होणार नाही याची काळजी घेईल असं फडणवीसांनी सांगितले. गोंदिया जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान योजनेचा अपात्र लाभार्थ्यांना मिळालेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाली. प्रशासनानं 3,11,08,000 रुपयांची वसुली केली तर 7,56,00,000 रुपयांची वसुली केली जाते. नाशिक जिल्ह्यातील फुले माळवाडी गावाला संभाजीराजे छत्रपती यांनी भेट दिली. कांद्यासह शेतीपिकांना भाव मिळत नसल्यानं ग्रामस्थांनी गाव विकायला काढलंय. त्यानंतर संभाजीराजे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून गाव न विकण्याचा सल्ला दिलाय. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृत नोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी कांदेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी आर्थो प्लस. वाशिमच्या एपीएमसी बाजारात सध्या हापूस आंब्याची ज्यादा आवक सुरू झाली आहे. दरात घसरणही पाहायला मिळते. सध्या बाजारात देवगड रायगड आणि कर्नाटकातून अशा 31,000 पेट्यात आवक झाली आहे. कर चुकवेगिरी प्रकरणी अनिल अंबानींना उच्च न्यायालयाकडूनही पुन्हा दिलासा मिळालाय. नव्यानं पाठवलेल्या कायदेदाखवा नोटीशीलाही उच्च न्यायालयानं स्थगिती दिली. तसंच कोणतीही कठोर कारवाई न करण्याबाबत अंबानी यांना आधी दिलेला दिलासाही यावेळी कोर्टानं कायम ठेवलाय. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत आणि त्यांच्या कुटुंबियांना बॉम्ब हल्ला करून ठार मारण्याची धमकी दिली. एका अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली. त्यांना शेतकरी आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय. नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर ईडीनं छापे मारले. लालूप्रसाद यादव यांच्या 3 मुली तसंच राजदचे माजी आमदार अबू दोजाना यांच्याशी संबंधित पाटणा फुलवारी शरीफ दिल्ली एनसीआर रांची आणि मुंबईतल्या ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे